नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतील इंग्रजी विषयाचे क्वेश्चन पेपर आपण सोडवत आहोत क्वेश्चन क्रमांक चार आज आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतलेला आहे क्वेश्चन चार हा सेक्शन थ्री रायटिंग स्किलवरती आधारित असलेला प्रश्न आहे यापूर्वी आपण क्वेश्चन या फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन थर्ड या तीन क्वेश्चनवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या तीनही व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा त्यामध्ये कुठल्या शॉर्टकट मेथड वापरायचा संदर्भातली माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या सर्व व्हिडिओंचा अभ्यास करा आणि त्या प्रकारच्या टेक्निक वापरून आपण इंग्रजीचा पेपर अतिशय चा, चांगल्या पद्धतीने सोडू शकतो आज आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण म्हणूयात की जो तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून देईल तो म्हणजे क्वेश्चन चारवरती डिपेंड असलेला हा प्रश्न आहे रायटिंग स्किलमध्ये खूप आपल्याला ऑप्शन आहेत आणि त्यामधले परफेक्ट जर काही तुम्ही करून ठेवले तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत बारावीच्या संदर्भामध्ये ते जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न कसा सोडवायचा याची आयडिया येऊन जाईल आज आपण फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेतील हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे क्वेश्चन चार सोडवायचा आहे तर क्वेश्चनच्या बाजूला आपण नंबर लिहित असतो त्यानंतर त्याच्यातला उपप्रश्न आपण लिहायला घ्यायचा आहे शिक्षण जर असेल तर शिक्षणवरती लिहा त्याने एक वेगळं इम्प्रेशन तुमच्या पेपरमध्ये निर्माण होतं क्वेश्चन त्यानंतर सोडवायला घ्या शिक्षण आपण लिहिलं त्या आहे त्यामध्ये ए उपप्रश्न आहे आणि एमध्ये एक दोन तीन असे तीन प्रश्न तुम्हाला दिले त्या तीनपैकी कुठलाही एक सोडवायचा आहे तर तुम्ही कोणता सोडवायला घ्याल क्वेश्चन एमध्ये आपण जो पूर्वी अभ्यास केला आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सगळ्यात सोपा प्रश्न तुमचा असतो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा का सोप्प असतो तर याचा एक फॉर्मॅट फिक्स आहे आणि यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर शब्दांमध्येच हा प्रश्न कंप्लीट करायचा असतो इतर क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर त्यामध्ये एकशे पन्नास ते दोनशे शब्दांपर्यंत उत्तर लिहायला असं आपल्याला सांगितलं जातं आणि एवढे म्हणजे डबल टेबल तुमचे को प्र शब्द तयार होतात बाकीच्या प्रश्नांमध्ये इथं व्हर्च्युअल मेसेजमध्ये मात्र पन्नास ते पंच्याहत्तर शब्दापर्यंत तुम्हाला मेसेज लिहायचा असतो आता इथं दिलेला प्रश्न पाहून घ्या कोणता दिला आहे कशाच्या संदर्भात आहे हे प्रश्न आपण आता निवडला आहे त्यामधला पहिला पण सोडवणार आहोत पहिला प्रश्न आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा यामध्ये ड्राफ्टिंग मॅसेज कस कशाचा आणि कोणासाठी दिला आहे इथं म्हटलं आहे इमॅजिन युअर सेल्फ ॲज रमेश म्हणजे तुम्ही स्वतः रमेश आहेत असं कल्पना करा यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे टू पार्टिसिपेट इन द नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन अँड हेन्स यू वॉन्ट बी एबल टू अटेंड द क्लास टेस्ट ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मॅसेज फॉर युअर फ्रेंड संकेत अबाऊट फिफ्टी टू सेवन्टी फाय वर्ड्स आज हिम टू कन्वे द रीजन ऑफ युअर बॅ ऑप्सन टू युअर सब्जेक्ट टीचर आता ह्या व्हर्च्युअल मेसेजमध्ये तीन व्यक्ती असतात तीन व्यक्ती तुम्हाला शोधायच्या आणि त्या विचार करून मेसेज लिहायचा आहे इथे एक आलं आहे रमेश आलेला आहे दुसरा व्यक्तीचं नाव आहे संकेत तो एक आलेला आहे आणि तिसरा कोण आहे तर युअर सब्जेक्ट टीचर असे तीन आहेत तिघांमध्ये हा मेसेज तयार होतो एक जण लिहिणारा असतो एकजण कोणासाठी लिहितो तो असणार आहे आणि एका घटकामध्ये तो मेसेज पास करणारा असतो तर अशा प्रकारे हे तीन व्यक्ती तुम्हाला इथं पहिल्या शोधायच्या आणि मग ठरवायचं कोण कौन, कोणाला आणि कशा संदर्भात माहिती लिहिते ते इथे तुमच्या लक्षात येऊन गेलेलं असेल कशाच्या संदर्भातला मॅसेज आहे तर कशा प प्रकारे तो मॅसेज तयार करायचा आहे आता मी मॅसेज आहे म्हणून एक बॉक्स त्याला केलेला आहे तुम्ही पण करू शकताय सुरुवातीला वरती डेट टाका द्यायची ट्वेंटी फिफ्थ जानेवारी दोन हजार तेवीस जेव्हा मॅसेजमध्ये दिली जात नाही डेट त्यावेळेस तुम्ही टाकायचं मॅसेजमध्ये असं काही क्ल्यू दिलेला आहे का तो पण पाहून घ्या की ज्याची तारीख तुम्ही तिथं लिहू शकता मेन्शन करू शकता अमोक अमुक डे वगैरे असं आलं तर लक्षात येतं की तिथं कुठली तारीख घेतली पाहिजे वेळ दिली असेल तर ठीक आहे अन्यथा आपण आपल्या मनाने वेळ पण लिहू लिहायची आहे नंतर हा मॅसेज लिहितो आहे आपण आपले मित्र संकेतसाठी संकेतला सांगतो आहे आपण म्हणून संकेत नाववरती लिहिलेलं आहे आणि आत्ता मॅसेजला सुरुवात करायची तर मॅसेजला सुरुवात करताना बऱ्यापैकी आपण ह्या मॅसेजमधले शब्द वाक्य घेऊन तुम्ही मॅसेज लिहू शकता इथं काय म्हटलं होतं यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे तुम्हाला पुण्याला जायची गरज आहे तर मी पहिल्या वाक्यामध्ये तेच लिहितो आहे आय एम गोईंग टू पुणे टुडे कशासाठी आय हॅव टू पार्टिसिपेट इन थ्री डे नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशन तर इथं वाक्य दिलेलं आहे तेच आपण ह्या ठिकाणी घेतलं आहे आय विल रिटर्न आफ्टर थ्री डेज त्यामुळे मला तीन दिवस लागणार आहे सो आय एम अनेबल टू अटेंड द क्लास टेस्ट ऑन ट्वे ट्वेंटी सेवन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्री आता इथं आपण मॅसेजची तारीख पंचवीस लिहिली होती पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसच्या आतमधली इथं डेट आली पाहिजे डेट टाकायची का टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल मॅसेजमधल्या डेटचं एवढं काही महत्त्व आत्ता आपल्याला वाटत नाही या मेसेजमध्ये लिहिणं तरी मी टाकलेलं आहे की तीन दिवस मला तिकडे लागणार आहेत आणि त्यामुळे मी सत्तावीस तारखेला जी आपली टेस्ट होणार होती त्याला मी काय प्रेजेंट राहू शकत नाही सो प्लीज कन्वे द रीजन ऑफ माय सेन टू आवर इंग्लिश सब्जेक्ट टीचर त्यामुळं आपल्या जे इंग्रजीचे शिक्षक आहेत त्यांना माझ्या न येण्याचं कारण समजून सांग आता अशा प्रकारे आपण मॅसेज लिहिलेला आहे आणि कोण लिहित आहे तर रमेश आपण इमॅजिंग केलं होतं आय इमॅजिंग युअर सेल्फ रमेश तर रमेशने हा मॅसेज लिहिलेला आहे कोणा लिहिले लिहिलेला आहे त्याच्या मित्राला लिहिला आहे आणि सांगितलं आहे की निरोप पोचवायचा कोणाला आहे सब्जेक्ट टीचरला तिसऱ्याला तर अशा प्रकारचा हा तुमचा व्हर्च्युअल मेसेज तयार होईल फार सोपा आणि शॉर्टकट पार्ट आहे जो तुम्हाला चारपैकी चार, चार गुण मिळवून देईल इथं हा प्रश्न संपला आहे नेक्स्ट जाऊयात आपण दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा बी उपप्रश्न आहे बीमध्ये देखील तीन प्रश्न दिले जातील त्यापैकी एक सोडवायचा आहे तुम्ही कोणता सोडवणार आहात तर इथं आपण मी म्हटलं होतं की तुम्हाला या तीनमध्ये सगळ्यात सोपा प्रश्न जो असेल तो तिसरा ड्राफ्टिंग इंटरव्ह्यू क्वेश्चनचा आहे तर इथं इंटरव्ह्यूचे क्वेश्चन तयार करायचे असतात ते सोपा आहेत आपण क्वेश्चन तयार करून ठेवलेत ते क्वेश्चन तुम्ही इथं लिहू शकता डायरेक्ट कोणाला कशा संदर्भात क्वेश्चन विचारायचे पाहावं लागेल आपल्याला वाचावं लागेल वन ऑफ द एक्स स्टुडंट फ्रॉम your कॉलेज हॅज recently हॅज सिलेक्टेड सिलेक्टेड फॉर द प्रेस्टिजियस एन डी ए म्हणजे जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे त्यामध्ये आपल्या कॉलेजमधील एक एक्स म्हणजे पूर्वीचा माजी विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे नुकतंच तर ही इज स्पेशली इन्व्हाइटेड टू मोटिवेट द अस्पायरिंग स्टुडंट ऑफ अवर ज्युनियर कॉलेज आणि आपल्या मुलांना ते थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्याला कॉलेजमध्ये बोलवलं आहे इमॅजिंग युवर सेल्फ ॲज अ इंटरव्ह्यूवर मग आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही इंटरव्ह्यू घेणारे आहात तर त्यासाठी अ सेट ऑफ एट आठ प्रश्नांचा एक संच प्रश्नांचा तयार करा मग ते लिहिताना आपल्याला काही मुद्दे पण का त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या मुद्द्यांद्वारे आपल्याला तो लिहायचा असं पहिलं दिलेला होता नेम ऑफ द इंटरव्ह्यू कोणाची इंटरव्ह्यू घेतो आहे ते तिथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं एरिया ऑफ सक्सेस त्याच्यासमोर सरळ हा पार्ट सुरुवातीचा लिहून घ्यायचा एरिया ऑफ सक्सेस कुठ कुठल्या एरियामधल्या सक्सेस आहे पंडित नेहरू विद्यालयातील समज सपोज तो विद्यार्थी आहे एक स्टुडंट आहे म्हणून मी इथं त्या ते, ते नाव लिहिलेलं आहे डेप विनस टाईम त्यानंतर मुद्दा दिलेला आहे म्हणजे कधी घेताय तुम्ही ते दिनांक लिहायची मी इथं दिनांक टाकलेले आहे वेनस म्हणजे ते थे ठिकाण कुठल्या ठिकाणी तुमची इंटरव्यू होणार आहे तर लेक्चर हॉलमध्ये आपण ते घेणार आहोत टायमिंग काय सकाळी साडे अकरा वाजताच आहे ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू किती वेळ चालणार आहे इंटरव्ह्यू तीस मिनटाचा टायमिंग आहे तर हे मुद्दे दिलेले होते आपण त्याच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि मग क्वेश्चनचा सेट आपण खाली तयार करतो आहे आठ क्वेश्चन तयार करायला सांगितलेत पण त्यासाठीही आपल्याला मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याच्या क्रमानेच त्याच्यात खा म खालीवरती मुद्दा करायचा नाही ज्या क्रमाने दिले त्याच क्रमाने क्वेश्चन विचारत जा असं पण आपल्याला त्या प्रश्नामध्ये मेन्शन केलं आहे म्हणून आपण एक एक मुद्द्याचा प्रश्न तयार करायचा पहिलं दिलेलं आहे हीच डिसिजन तर व्हाय डू यू डिसाईड टू जॉईन इंडिये पहिला प्रश्न आपण त्याच्या संदर्भात बनवला आहे दुसरा होता हीज आयडियल इन्स्पिरेशन कोण आहे त्याचा प्रश्न आपण बनवला आहे हू इन्स्पायर यू मोस्ट तिसरा प्रश्न सपोर्टवरती आहे हू सपोर्टेड यू इन हीज जर्नी तिसरा आहे ट्रेनिंगच्या संदर्भात फेअर डीड यू रिसीव द ट्रेनिंग चौथा आहे डिफिकल्टीज हाऊ डू यू फेस डिफिकल्टीज तर फार शॉर्टकटमध्ये आणि साधे सोपे प्रश्न आपण तयार केले प्रत्येक मुद्द्यावरती ते या ठिकाणी लिहिलेले आहेत तर अशा प्रकारे तुमचे हे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन दिसायला हवेत अजून आपले बाकी आहेत काही क्वेश्चन चॅलेंजेस मोटिवेटिंग एक्सपिरियन्सेस तर त्यावरती क्वेश्चन आपण बनवला टेलर सम मोटिवेटिंग एक्सपिरियन्स फ्रॉम इंडिये गोल एक्सपेक्टेशन्स तर त्यामध्ये प्रश्न विचारला आपण वॉट आर यू युअर युअर गोल्स इन फ्युचर शेवटचा होता मॅसेज काय देला द्याल तुम्ही त्या विद्यार्थ्यांना इथं जमलेलं तर तिथं आपण विचारलं आहे त्यांना वुड यू लाईक टू गिव्ह एनी मॅसेज टू अपकमिंग न्यू स्टुडंट हू वॉन्ट टू गिव्ह दिस एक्झाम अँड वॉन्ट टू बी अ ट्रॉपर लाईक like यू तर तुमच्यासारखं असं से त्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी मुलांना काय संदेश द्याल तर असा एक क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी क्रिएट केलं आहे इथे शेवटी थँक्यू यू म्हणून तुम्ही कंप्लीट करू शकताय मी थोडंसं एक दोन वाक्य त्यामध्ये ॲड करतो आहे फॉर गिविंग अस सच ब्युटिफुल टाईम फॉर बाय अस आय हॅव ऑल्सो इन्स्पायर सो मच तर त्यामुळे काय होतं आहे शेवटचं वाक्य तुमचं कंप्लीट होणे इंटरव्ह्यू कंप्लीट झाला असं या ठिकाणी होतं ते हे वाक्य पाठ करून ठेवा ते तुम्हाला शेवटी लिहिता येऊ शकतात तर अशा प्रकारे हा क्वेश्चन ह्या ठिकाणी तयार होईल नेक्स्ट सी हा उपप्रश्न आहे सीमध्ये देखील तीन प्रश्न दिले जातात त्यापैकी कोणतेही एक सोडवायचं असतं तर हे दोन प्रश्न जवळपास सारखेच आहेत एका ठिकाणी भाषण आहे ना एका ठिकाणी एक विषय दिला जातो तो एक्सपंड करायचा स्पष्ट करायचं तर इथं या प्रश्नपत्रिकेमध्ये मला हा प्रश्न थोडासा सोपा वाटला म्हणून या प्रश्नाची निवड केली तिसऱ्या नंबरचा यामध्ये दिला होता एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर हे जे स्लोगन आहे त्यावरती आपल्या मनाने एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज करायचे आहे म्हणजे तो सुविचार म्हणूया तो स्पष्ट करून सांगायचा पण हा निवड करण्याचं कारण काय होतं की इथं आपल्याला काही मुद्दे दिलेले होते त्या मुद्द्यांच्या आधारेच आपल्याला ते तयार करायचे म्हणून थोडंसं प्रश्न लिहायला पण सोपा जाईल असं काही घटक दिसतात का प्रश्नामध्ये ते पाहून घ्यायचे इथे दिसत आहेत मला तर मी ह्या प्रश्नाची निवड केली आणि प्रश्न घेतला यामध्ये एक्सपेन्शन ऑफ आयडिया कोणत्या विषयावरती आहे एक्सपिरियन्स इज द इज अ ग्रेट टीचर या स्लोगनवरती आपल्याला ते एक्सप्लेन करायचं तर ते जे दिल मुद्दे दिलेले त्या मुद्द्यांच्या आधारे मी हे सगळं स्पष्ट करतो आहे पहिला जो मुद्दा होता जवळपास आपण काय करूयात त्याच्यावरतीच एक पॅरेग्राफ लिहूयात आणि तो पॅरेग्राफ झाला की पुन्हा दुसरा एक मुद्दा दिलेला होता त्याच्या आधारे आपण हा दुसरा पॅरेग्राफ त्यावरती आधारित असलेला दिलेला आहे जे तुम्हाला ॲक्च्युली काय त्या मध्ये लिहायला हवं त्याचं एक तुम्हाला आयडिया त्या ठिकाणी दिलेली असते तर त्यावरती तुम्ही थोडीशी उदाहरणं वगैरे घेऊन एक्सप्लेन करू शकता चार मुद्दे दिले होते तर चार आपण पॅरेग्राफ ह्या संदर्भामध्ये तयार केलेले आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता हे एक प्रश्न पण या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे चार पॅरेग्राफ मी म्हटलं की चार मुद्द्यांची आपण तयार करणार आहोत तर हे चार पॅरेग्राफ ह्या ठिकाणी आपले असतील आणि एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये ते सांगण्याचा सा प्रयत्न करा फार अवघड शब्द ह्या ठिकाणी घ्यायचे नाहीत जेणेकरून आपल्याला हे तो विषय मांडता येऊ शकेल तर काही असे विषय आहेत की जे विषय तुम्ही अभ्यासून ठेवा परीक्षेमध्ये त्यांच्याच अवतीभवती प्रश्न विचारले जातात पाठीमागच्या जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही चेक केल्या तर त्यामधून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कोणत्या विषयांची निवड करायला हवी यानंतरच जाऊयात आपला शेवटचा डी हा उपप्रश्न आहे क्वेश्चन चारमध्ये त्यामध्ये दे देखील तीन प्रश्न आहेत तीनपैकी तुम्ही कुठलाही एक लिहायचा असतो एकमेकाला ऑर आहेत तर मी यामध्ये फिल्म रिव्ह्यू हा जो प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे ह्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ड्राफ्टिंग रिव्ह्यूमध्ये जर तुम्ही गेलात आणि पाहिलं तर इथं आपल्याला दिले ड्राफ्ट रिव्ह्यू ऑफ एनी फिल्म आता एनी फिल्म म्हटलं तर फार सोपं आहे कारण तुमच्या मनाने कोणती फिल्म लिवडा आणि कश कशाही पद्धतीने ते तुम्ही मांडू शकता कोणत्या फिल्मावरती विचार पर्टिक्युलर जर हिस्टॉरिकल एज्युकेशनल फॅमिली ड्रामा असं काही म्हटलं तर मग आपल्याला पर्टिक्युलर तशीच मूव्ही विचारत घ्यावी लागते पण इथं एनी मूव्ही म्हटलं की प्रश्न सोपा आहे म्हणायचा आपण पाठ केलेल्या कोणत्याही मूव्हीचं तुम्ही रिव्ह्यू या ठिकाणी लिहू शकता आणि पॉईंट पण दिलेले आहेत त्या पॉईंटचा विचार करून तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे तर हे सगळे पॉईंट आपण विचारात घेऊन रिव्ह्यू लिहितो आहे तानाजी द अनसंग वॉरियर ह्या फिल्मवरती आधारित असलेला हा रिव्ह्यू आहे तर सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं याचे फिल्मचं नाव लिहा त्याचे डायरेक्टर कोण आहेत ते लिहा प्रोड्युसर कोण आहेत ते लिहा ती फिल्म कधी रिलीज झाली ते लिहा ले ले। अपला कोन के ले ले? तर आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते लिहिलेलं आहे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये कास्ट कोण आहेत कोणी त्यामध्ये पार्टिसिपंट केलं आहे आणि कोणते रोल्स केलेले आहेत तर त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीला सांगू शकतो हा आपला सेकंड दुसरा पॅरेग्राफ या ठिकाणी होईल तिसऱ्या याच्यामध्ये म्युझिकच्या संदर्भामध्ये माहिती विचारली जाते तर म्युझिक कोणी दिलेलं आहे त्यामधली साँग्स कसे आहेत डान्स त्याची कोरिओग्राफी कशी आहे ॲक्शन कशी आहेत ते आपण सांगू शकतो त्यानंतर आ, का स्टोरी काय आहे त्याची हा एक मुद्दा दिलेला आहे तर एका पॅरेग्राफमध्ये पूर्ण ती स्टोरी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा ही सगळी स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे यावरती आपण ऑलरेडी हा रिव्ह्यू मी पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळं आता तुम्हाला वाचून दाखवत नाही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही लिहू शकाल या पॅरेग्राफमध्ये आपण पूर्ण स्टोरी त्या फिल्मची सांगितलेली आहे आणि शेवटी त्या मूव्हीतून कुठला संदेश आपल्याला घेता येऊ शकतो जाऊ शकतो तर तो संदेश आपण शेवटच्या याच्यामध्ये सांगू शकतो तर अशा प्रकारे हे रिव्ह्यूचं एक सोपा प्रश्न असतो तो, तो देखील तुम्ही व्यवस्थित अभ्यासून ठेवला तर नक्की तुम्हाला चांगले गुण त्या प्रश्नामध्ये मिळू शकतात एक फिल्म एक पुस्तकाचे रिव्ह्यू देखील काही वेळेस विचारलं जाऊ शकतं तर ते एखादं पुस्तकाचा रिव्ह्यू पाठ करून ठेवा प्रश्न कुठल्या तरी रिव्ह्यूवरती येणारच आहे तर करून ठेवा इथे नक्की तुम्हाला सोळापैकी दहाच्या आसपास गुण मिळवायचे आहेत आणि ते मिळाले तर शंभर टक्के तुम्ही इंग्रजीमध्ये पास व्हाल तर प्रकारे मित्रांनो हा होता आजचा क्वेश्चन नंबर फोर यानंतर आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह देखील अभ्यासणार आहोत जो नेक्स्ट पुढच्या शिक्षणवरती सुरू होईल तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार